आणखी एक ठाकरे विधानसभा निवडणूक लढवणार अशी चर्चा सध्या सुरू आहे. हे आहे तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे. सोमवारी मनसे नेते आणि पदाधिकाऱ्यांची मुंबईतील राजगड कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत मनसे नेत्यांनी अमित ठाकरे यांना निवडणूक लढवण्याची गळ घातली. त्याला अमित ठाकरे यांनी सुद्धा तयारी दर्शवली असल्याचं कळतंय. अमित ठाकरे कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार यावर बराच खल सुरू असल्याचं कळतंय. काही उत्साही मनसैनिकांनी भांडुप आणि मागाठणे या मुंबईतल्या दोन विधानसभा मतदारसंघात अमित ठाकरेंचे बॅनर सुद्धा लावले आहेत. मुंबईतील माहीम, भांडुप, मागाठणे, दिंडोशी, कलिना आणि चांदिवली या मतदारसंघातून अमित ठाकरे यांनी निवडणूक लढवावी अशी तिथल्या कार्यकर्त्यांची मागणी आहे. यातल्या तीन मतदारसंघात 2009 साली मनसेचे आमदार निवडूनही आले होते, मात्र आता पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय. त्यामुळे अमित ठाकरेंसाठी सुरक्षित मतदारसंघ शोधणं हे सोपं काम नसेल. त्यात राज ठाकरेंनी स्वबळावर निवडणूक लढवलीच तर अमित ठाकरेंचं पदार्पण आणखी कठीण होणार आहे. 40-50 वर्षात जी कामं झाली नाहीत ती अमित साहेबांच्या माध्यमातून होतील अशी भांडुपच्या जनतेचा या दोन दिवसातला प्रतिसाद आहे. आणि अनेक मंडळ आहेत, हिंदू मंडळ, त्या मंडळांनी मला फोन करून सांगितलं, आम्ही पत्रक देतो राजसाहेबांना की अमित साहेबांना तिथून उमेदवारी द्या. त्यामुळे अमित साहेबांना आम्ही तुमच्या माध्यमातून मी राजसाहेबांना विनंती करतो की अमित साहेबांना जर तुम्ही लवकर जाहीर करावा भांडुप विधानसभेचा उमेदवार म्हणून, आम्ही मनापासून दणदणीत निवडून आणू, त्याबद्दल वादच नाही. साधारणतः मुंबईमध्ये 15-18 वॉर्ड असे आहेत की जिथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रिझल्ट अत्यंत चांगल्या पद्धतीचे आहे. आणि मग हे करत असताना माननीय अमित ठाकरे साहेबांनी देखील माझा देखील वापर करा, नेते म्हणून मी देखील निवडणूकच्या रिंगणामध्ये यायला तयार आहे वगैरे अशा पद्धतीचं हे झालं. आणि मग आम्ही अशी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी इच्छा प्रकट केली की माननीय अमित ठाकरे साहेबांनी भांडुप विधानसभेमध्ये लढवावे. अमित ठाकरेंनी विधानसभा लढवावी का आणि लढवली तर काय होईल हे तुमच्याकडून जाणून घेण्यासाठी आम्ही विचारला होता झिरो आवर मधील आजचा दुसरा प्रश्न. तो पाहायला जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला दुसरा प्रश्न, राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे यांनी मुंबईतून विधानसभा निवडणूक लढवली तर ते जिंकतील का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. अमित ठाकरे निवडणुकीच्या राजकारणात उतरणार का याची चर्चा गेले काही दिवस सुरू आहे. ठाकरे गटाकडून खासदार संजय राऊत आणि किशोरी पेडणेकर तर भाजपच्या गिरीश महाजन यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे यावर ती पाहूयात. त्यांचा एक राजकीय पक्ष आहे आणि त्या पक्षाचे अध्यक्ष त्यांचे वडील आहे, बरोबर आहे. त्यांच्या पक्षानं जर निर्णय घेतला असेल निवडणुका लढायच्या आहे तर त्या निर्णयावर मी कशाकरता व्यक्त व्हायचे? अमित ठाकरे एक तरुण नेते आहेत, त्या पक्षाचे ते प्रमुख नेते आहेत आणि त्यांना निवडणूक लढण्याचा पूर्ण अधिकार आहे. आणि त्यांच्या पक्षाचा जो निर्णय असेल किंवा त्यांच्या कुटुंबाचा निर्णय असेल तर आम्ही त्याच्याकडे पाहताना म्हणू की एक तरुण मुलगा राजकारणामध्ये चांगलं आहे ना. मग आता त्यांचा पक्ष वेगळे लढवतोच आहे, एवढ्या जागा ते लढवत आहेत, मला वाटतं पण त्यांनी लढवतो वावं काय, लढलं पाहिजे. मग चांगलं आहे की प्रत्येकाने अनुभव घ्यावा आणि त्यावेळेला बाळासाहेबांनी निवडणूक लढणार नाही पण निवडणूक लढल्याशिवाय ही मजबूत लोकशाही कशी आहे, कशी करता येईल, संविधानाचे प्रावधान कुठे कुठे वापरता येईल हे जेव्हा आता लक्षात आलं तर सगळ्यांनी लढलं पाहिजे. अमितचा पण वेलकम. लोकसभेत एकत्र असलेली मनसे ही आता विधानसभेत महायुती सोबत नाही. महायुती आणि महाविकास आघाडी शिवाय मनसे हा तिसरा पर्याय असू शकतो असे वाटायला लागलेच होते, पण आता मात्र तिसरी आघाडी राज्यात काहीसा आकार घेते असंही वाटतंय.
या तिसऱ्या आघाडीची चौथी बैठक आज पुण्यात पार पडली. या बैठकीनंतर तिसऱ्या आघाडीच्या नव्या नावाची घोषणा करण्यात आली. परिवर्तन महाशक्ती या नावानं तिसरी आघाडी विधानसभेला सामोरं जाणार आहे. यावेळी माजी खासदार राजू शेट्टी, माजी खासदार संभाजी छत्रपती, आमदार बच्चू कडू यांनी आघाडीची भूमिका मांडली. राज्यातील महत्वाचे प्रश्न, आगामी निवडणुकीतील अजेंडा यावर चर्चा झाली. तिसऱ्या आघाडीत MIMला नो एंट्री असल्याचं कालच बच्चू कडू यांनी स्पष्ट केलं होतं. धार्मिक कटुता निर्माण करणाऱ्या पक्षापासून दूर राहणार असल्याची भूमिका तिसऱ्या आघाडीनं घेतली आहे. परिवर्तन महाशक्तीचा मेळावा 26 सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर इथं आयोजित करण्यात आला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना सोबत घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती संभाजी छत्रपती यांनी दिली. एकाइकडे युती आहे, आघाडी आहे, आमची आता ही महाशक्ती असणार. सगळ्याइकडे जातीवाद धर्मवाद आहे, आम्ही शेतकऱ्याचा मजुरांचा कट्टरवाद देण्याचा प्रयत्न करू. विजयनगरला एक मोठं आंदोलन केलं, त्याच्यात मागण्या केल्या, त्यातल्या एकाही मागणीवर विचार सरकारनं केला नाही म्हणून बाहेर निघतोय. 26 तारखेला आम्ही सर्वजण संभाजीनगरला परत भेटणार आहोत आणि आव्हान सुद्धा केलेलं की ज्यांना ज्यांना यायचं आहे त्यांनी इथं यावं. मी मनोज जरांगे पाटलांना सुद्धा विनंती केलेली आहे पूर्वी, आत्ताही करीत आहोत. त्यांनी सुद्धा इथं यावं. प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रतिनिधित्व करणारा एक आश्वासक चेहरा त्या त्या मतदारसंघातला देण्याचा प्रयत्न आमचा असणार आहे. दरम्यान सत्ताधाऱ्यांकडून आमची मतं विभाजन करण्याचा प्रयत्न तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलाय. भारतीय जनता पक्ष, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या विरोधी महाराष्ट्रामध्ये एक आघाडी आम्ही तयार केलेली आहे. सत्तेत बसणारी काही लोक आमची मतं कशी विभागली जातील यासाठी सर्व मार्गाचा अवलंब करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि प्रत्येकाला पाहिजे ते देतो पण तू उभा राहा असं सांगण्याचा कार्यक्रम सध्या चालू झालेला आहे. महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला अप्रत्यक्ष मदत होणार नाही याची काळजी बच्चू कडू आणि त्यांचे सहकारी घेतील अशी अपेक्षा आहे. बच्चू कडू आणि त्यांचे सर्व सहकारी हे आमच्याबरोबर येत असतील तर आम्ही त्यांचं स्वागतच करू. जालन्यातील वडीगोद्री इथे OBC आंदोलक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचं आंदोलन पुन्हा सुरू झालंय. हजारो समर्थकांसह त्यांनी आज वडीगोद्रीत रॅली काढली. आपल्या भाषणात दोन्ही नेत्यांनी OBCंचा हक्क वाचवण्यासाठी आंदोलन करत असल्याचं सांगितलं. तसंच मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यावर टीका सुद्धा केली. बॅनरवर तुतारीचं चिन्ह टाकून बारामतीच्या इशाऱ्यावर आंदोलन करावं असा सल्ला सुद्धा जरांगेंना दिला. हैदराबाद गॅझेटच्या वापराबाबतही OBC नेत्यांनी चिंता व्यक्त केली. जरांगे नावाचा माणूस खर तर तुम्ही गाववाड्यातली माणसं आहात. महाराष्ट्राला मला सांगायचं आहे, तमाशामधला सोंगाड्या असतो ना, तमाशातला सोंगाड्या, करमणूक करणारा, बतावणी करणारा माणूस, त्या माणसाच्या सांगण्यावरनं महाराष्ट्राचा मुख्यमंत्री GR काढतो. लाज वाटते आताच्या आजी मुख्यमंत्र्याची. खर तर मी तो बिग बॉसचा जो कार्यक्रम आहे ना त्या प्रोड्युसरना सांगेन की बघा एखाद्या येलो कार्ड रेड कार्डच्या द्वारे या जरांगेला तुमच्या बिग बॉस मध्ये घ्या, याच्यापेक्षा या जरांगेची कुठलीही लायकी नाही. हैदराबाद गॅजेट कधीचं? 1911च आहे आणि 1911चा पुरावा जर शासनाला चालत असेल आणि शासन तो ग्राह्य धरत असेल आणि GR काढत असेल तर महाराष्ट्राचा राज्य मागास वर्ग आयोग कशासाठी केलाय? जरांगेची आमच्यावर बोलण्याची लायकी किंवा पात्रता नाही, त्यामुळे जरांगे आमच्यावर इथून पुढे आम्ही त्याच्यावर कितीही बोललो जरांगे बोलू शकत नाही. त्यामुळे जरांगे हा विषय जरांगे निवळ तमाशातला बत्ताशे आहे आणि कुठेही काही बोलून पूर्ण राज्यामध्ये शिव्यांचं राज्य म्हणून या महाराष्ट्राला आता नक्कीच गौरव एखाद्या राज्याने किंवा देशाने दिला पाहिजे. राज्यात एकीकडे काँग्रेसचं आंदोलन सुरू असताना दुसरीकडे भाजपचं आंदोलनही सुरूच होतं. अमरावतीमधील तिवसा इथं काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर आणि राहुल गांधी यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं.
यशोमती ठाकूर यांनी भाजप खासदार अनिल बोंडे यांना शिवीगाळ केली असा भाजपचा आरोप आहे. तिवसा हा यशोमती ठाकूर यांचा बालेकिल्ला मानला जातो. तिवसातून त्या 2009 सालापासून सलग 3 वेळा निवडून येत आहेत. आजच्या आंदोलनात भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते. आता परत एकदा वळूया अमित ठाकरे यांच्या संभाव्य निवडणूक पदार्पणात बद्दल आम्ही विचारला होता त्या प्रश्नाकडे. त्याला तुम्ही दिलेल्या काही निवडक प्रतिक्रिया पाहूयात आणि त्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. आजचा आपला प्रश्न परत एकदा बघूया. राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे यांनी मुंबईतून विधानसभा निवडणूक लढवली तर ते जिंकतील का असा आजचा आपला प्रश्न होता. सोशल मीडियावरच्या प्रतिक्रिया एक्स वरून राजू थोरात नाही जिंकणार कारण जनमानसात ते मिसळले पाहिजेत ते अमित ठाकरे यांच्याकडून होताना दिसत नाही. यूट्यूब वरूनच प्रकाश अवताडे नक्की विजयी होतील मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी त्यांना जिंकवणे गरजेचे आहे. यूट्यूब वरूनच सुशांत चौगुले नाही जिंकणार आदित्य ठाकरेंसारखी परिपक्वता नाही अजून त्यांच्यामध्ये. यूट्यूब वरूनच राजकुमार वाघमारे यांचं समाजकार्य काय आहे कर्तृत्व नेतृत्व वक्तृत्व काहीच नाही. फेसबुक वरून निलेश निमसे जर विरोधात उद्धव ठाकरेंचा उमेदवार नसला तर अमित ठाकरेंना निवडणूक सोपी जाईल. फेसबुकवरून विजय कांबळे अजिबात जिंकणार नाही आधी प्रचार सभेत अमित ठाकरेंना बोलायला लावावे मग निवडणूक लढवावी. नितीन दांडेकर अमित ठाकरे जिंकण्याची शक्यता कमी वाटते. इंस्टाग्रामवरून राकेश रिकामे अमित ठाकरे निवडणूक लढवतील किंवा नाही परंतु मनसेच्या आमदारांची संख्या जेवढी जास्त असेल तेवढा जास्त फायदा मराठी माणसाला नक्कीच होईल. इंस्टाग्रामवरूनच भगवंत शिंदे अमित ठाकरे 100% जिंकू शकतात. इंस्टाग्रामवरूनच अरुण आंबरे अमित ठाकरे कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार यावर त्यांचा विजय अवलंबून आहे. अमित ठाकरेंवर विचारलेल्या प्रश्नाबाबत महाराष्ट्रानं दिलेला कौल पाहूया. पोल सेंटरवर जाऊया. आजचा आपला प्रश्न परत एकदा. राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे यांनी मुंबईतून विधानसभा निवडणूक लढवली तर ते जिंकतील का 41,000 मत. 38% म्हणणं आहे होय 62% म्हणतात नाही. इंस्टाग्रामवर 2,500 मत. ६६% म्हणतात होय 34% म्हणतात नाही. फेसबुकवर 36% म्हणतात होय 64% म्हणतात नाही. आता बघूया एक्सचा कौल. 42% म्हणतात होय 58% म्हणतात नाही. अमित ठाकरेंनी निवडणूक लढवली तर मनसैनिकांमध्ये उत्साह संचारे हे नक्की असलं तरी तो मार्ग खडतर आहे हे सुद्धा तितकंच खरं आहे. माहीम मतदारसंघाकडे त्यांचा ओढा असल्याचं सांगितलं जात असलं तरी 1990 पासून तो शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. फक्त 2009 साली तिहेरी लढतीत तिथे मनसेच्या नितीन सरदेसाईंनी बाजी मारली. मात्र गेली 2 टर्म तिथे शिवसेनेचे सदा सरवणकर आमदार आहेत. असा मतदारसंघ शिंदे किंवा सरवणकर सोडतील
याची शक्यता कमीच आहे. आणि विजयाची हमी असल्याशिवाय राज ठाकरे मुलाला मैदानात उतरवतील याची शक्यता त्याहूनही कमी आहे. मुंबईत 15 मतदारसंघांमध्ये मनसेची चांगली ताकद असल्याचं सांगितलं जात आहे. ती ताकद अमित ठाकरे निवडून आणण्या इतपत असेल याबाबत शंका आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी आदित्यसाठी जसा वरळी सारखा सुरक्षित मतदारसंघ निवडला, तिथल्या सचिन अहिर सारख्या विरोधकाला आपलंसं केलं, सुनील शिंदे सारख्या शिवसैनिकाची समजूत काढली, भाजप सारख्या मित्रपक्षालाही विश्वासात घेतलं, तसंच काहीतरी राज ठाकरे यांना अमित ठाकरेंसाठी करावं लागलं. सध्या राज ठाकरेंनी एकला चलोरेची भूमिका घेतली आहे. त्यावर कायम राहून अमितचा मार्ग प्रशस्त करणं हे मोठं आव्हान राज ठाकरेंसाठी असणार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.